प्रकरण 6 अर्थ नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग। तर आपण आज अर्थ नियोजन या प्रकरणाबद्दल माहिती घेऊया आणि सुरुवात करूया। नंबर 1 बचत। बचत म्हणजे काय? आपल्या वर्तमानातील आवश्यक गरजा पूर्ण करून इतर गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण पैसे साठवण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण बचत करणे असे म्हणतो। आता अर्थ नियोजन म्हणजे काय? प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो, तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो, त्याला अर्थ नियोजन म्हणतात। प्रत्येकाला जीवन जगताना, व्यवसाय करताना अपेक्षित व अनपेक्षित घटनाकरता तरतूद म्हणून अर्थ नियोजनाचा उपयोग होतो। आता या अपेक्षित आणि अनपेक्षित घटना कोणत्या आहेत पाहूया। अपेक्षित म्हणजे वाहन खरेदी करणे, व्यवसायासाठी भांडवल, घराचे बांधकाम किंवा खरेदी, मुलांचे शिक्षण व त्यांच्यासाठी इतर खर्च, वृद्धापकाळातील गरजा, या सगळ्या अपेक्षित घटना आहेत आणि यांच्यासाठी आपण काही तरतुदी करतो। अनपेक्षित, आता अनपेक्षित घटनाबद्दल पाहिलं आपण नैसर्गिक आपत्ती। आता नैसर्गिक आपत्तीत आपल्याला माहिती आहेत कोणकोणत्या आहेत नैसर्गिक आपत्ती। पूर परिस्थिती आहे, ते काय सांगून येत नाहीत म्हणून त्यांना अनपेक्षित म्हटलेलं आहे। भूकंप असेल किंवा आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिला एखादा असा महाभयानक आजार पसरलेला असेल, तोही अनपेक्षित घटनांमध्येच आपल्याला काउंट करता येईल। किंवा कुटुंबातील एखाद्या समस्यांचे आजारपण, सदस्याचे आजारपण, किंवा आता रस्त्यामध्ये अपघात झाला असेल किंवा कुठेही अपघात झाला असेल, आकस्मिक मृत्यू, या अनपेक्षित घटना आहेत, याच्यासाठी सुद्धा आपण नियोजन करत असतो। म्हणजेच ह्या अपेक्षित घटना आणि अनपेक्षित घटना आपण पाहिल्या। अर्थनियोजन हे प्रकरण सोडवत असताना आपल्याला काही व्याख्या माहिती असणे गरजेचे आहेत, त्या व्याख्या पण या ठिकाणी पाहूया। आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स। मग इन्कम टॅक्स म्हणजे काय? तर व्यक्तींचे किंवा इतर कायदेशीर उद्योगांचे भारतातील उत्पन्न आयकर अधिनियमाद्वारे ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यावर आयकर म्हणजेच प्राप्ती कर आकारला जातो। आयकराची आकारणी केंद्र सरकार आकारते। भारतामध्ये आयकर आकारणी 2 अधिनियमाद्वारे केली जाते। नंबर 1 आयकर कायदा 1961 हा दिनांक 1 एप्रिल 1962 पासून अस्तित्वात आला आहे। प्रत्येक वर्षी संसदेत संमत केला जाणारा अर्थविषयक तरतुदी असणारा कायदा, असे 2 कायद्यानुसार हे 2 कायदे अस्तित्वात आहेत। आयकरासंबंधी काही बाबी। करदाता अँड असेसी। करदाता म्हणजे काय? आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता म्हणतात। थोडक्यात जो कर भरतो, कर देतो, त्याला करदाता म्हणायचं। वित्तीय वर्ष, पहा 2 शब्द वेगवेगळे आहेत, फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर, वित्तीय वर्ष आणि आकारणी वर्ष। आता वित्तीय वर्ष म्हणजे काय? ज्या 1 वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले जाते त्या वर्षाला वित्तीय वर्ष म्हणतात। आपल्या देशात सध्या एप्रिल ते मार्च, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष असते। कर आकारणी वर्ष, त्याला असेसमेंट इयर म्हणतात। वित्तीय वर्षाच्या लगतच्या पुढील वित्तीय वर्षास कर आकारणी वर्ष असे म्हणतात। चालू वर्षात मागील वित्तीय वर्षासाठी कर आकारणी निश्चित केली जाते। आता वित्तीय वर्ष पहा, या ठिकाणी उदाहरणाद्वारे दाखवलेलं आहे। फायनान्शियल इयर म्हणजे काय? 2019-20 म्हणजेच 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 याला वित्तीय वर्ष म्हणतात। मग या वित्तीय वर्षात कर आकारणी केली जाते ती त्याच्या लगतच्या पुढच्या वर्षात, म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 याला म्हणतात कर आकारणी वर्ष।
आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे, जर वित्तीय वर्ष 2020 ते 2021 म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 असेल तर त्याला लागलेले पुढचे वर्ष म्हणजे बघा हे 2021 आहे आणि 2021-22 हे 2019-20 आणि हे 2020-21 लगतच्या पुढच्या वर्षातील कर आकारणी वर्ष असं म्हटलं जातं. सराव संच 6.1 आपण काही व्याख्या किंवा काही माहिती पाहिली त्या माहितीच्या आधारे आपण सराव संच सोडवायला घेऊया. अल्काला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. आता आपल्याला अल्काला किती रक्कम पाठवली माहीत नाही, म्हणून अल्काला पाठवलेली रक्कम आपण ए मानूया. आता पाठवलेल्या रकमेपैकी ती 90% रक्कम खर्च करते, पा किती 90%, म्हणजेच तिच्याकडे 10% शिल्लक राहिले. 100 वजा 90 केला तर 10% रक्कम ती बचत करते म्हणजेच 120. मग कोणत्या रकमेची 10% म्हणजे 120? आपल्याला माहिती आहे रक्कम अल्काला पाठवलेली रक्कम आपण ए मानलेली आहे, म्हणजेच एची 10% म्हणजे 120. मग आता या ठिकाणी पहा, अंश 10 10 100 म्हणून 1/10 राहिले. संक्षिप्त रूप दिलं, ए गुणिले 1/10 बरोबर 120. 10 चे पक्षांतर केलात की ए बरोबर 120 गुणिले 10 म्हणजेच ए बरोबर 1200. म्हणजेच अल्काला पाठवण्यात आलेली रक्कम ही 1200 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 2. सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला, त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला, तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला? पा सुमितने सुरुवातीला 50,000 रुपये गुंतवणूक केली आणि खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 20% तोटा झाला. मग आपण तोटा काढूया, 50,000 वर 20% म्हणजे 50 चा म्हणजे गुणिले 50,000 गुणिले 20%, तर या ठिकाणी तोटा झालेला आहे 10,000 रुपये. दुसऱ्या वर्षी व्यवसायासाठी उपलब्ध भांडवल, त्याने भांडवल घातलं होतं 50,000, पण त्याला 10,000 तोटा झाला, म्हणजे 10,000 50,000 मधून वजा केलात की मिळाले 40,000. म्हणजे त्याच्याकडे भांडवल दुसऱ्या व्यवसायासाठी 40,000 शिल्लक आहे. आणि दुसऱ्या वेळेला मिठाईचा ज्या वेळेला धंदा चालू केला त्यावेळेला त्याला 5% नफा झालेला आहे. पा मग आता या 40,000 वर 5% नफा म्हणजेच 2,000 मिळतो, म्हणून दुसऱ्या वर्षाअखेर भांडवल त्याच्याजवळ आहे 40,000 अधिक 2,000 4,200. त्यांनी गुंतवलेली रक्कम ही मोठी आहे 50,000, आणि त्याच्याकडे आता असणारी जी रक्कम आहे ती कमी आहे, भांडवल कमी आहे, 42,000 आहे, म्हणजेच त्याला 8,000 तोटा झालेला आहे. मग हा तोटा एकूण रकमेवरचा आहे, आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद गुंतवणूक गुणिले 100. शेकडा तोटा बरोबर 8,000 रुपये या ठिकाणी त्याला तोटा झालेला, गुंतवणूक होती 50,000 रुपये. आता या ठिकाणी याला सोपे रूप दिल्यानंतर आपल्याला शेकडा तोटा मिळेल 16%, म्हणजेच मूळ भांडवलावर त्याला 16% तोटा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3. निखिलाने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला, 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्यांच्याकडे 19,000 उरले, तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. पण या ठिकाणी निखिलाचे मासिक उत्पन्न आपल्याला माहीत नाही, म्हणून ते के म्हणले. आता दिलेल्या अटीनुसार त्यांनी 5% मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले एकूण उत्पन्नाच्या, म्हणून के गुणिले 5%. एकूण उत्पन्नाच्या 14% भाग शेअर्समध्ये ठेवला, एकूण उत्पन्नाच्या 14%, आणि एकूण उत्पन्नाच्या 3% भाग त्यांनी हा बँकेत ठेवलेला आहे आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. तरी देखील त्यांच्याकडे 19,000 शिल्लक राहतात, अशी एकूण रक्कम त्यांच्याकडे आहे उत्पन्न के. मग या ठिकाणी आपण शतमानात लिहिलेल्या बा 5/100 14/100 हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळतात, यांची बेरीज केली आपण तर मिळतात हे
62 / 100 अधिक 19,000 बरोबर के। मग आता आपण के एका बाजूला घ्या, स्थिर पद एका बाजूला, 19,000 इथंच ठेवले, के वजा 62 / 100। आता यांची वजाबाकी केली आपण, 100 × 100, 100 के वजा 62 के बरोबर आपल्याला मिळतात 38 के छेद 100। मग 19,000 × 100/38, कारण हे आपण दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर व्यस्त होतात बरोबर के। म्हणून आता या 19,000 ला जर आपण 38 ने जर भागलात तर आपल्याला मिळतात 1,000। बघा आणि या ठिकाणी मिळतात, कारण 19 1 के 19 म्हणजे 1,000 आणि 19 × 2 = 38 म्हणजे 2, म्हणजेच 1,000 × 100/2। आता 1,000 ला 2 ने जर भागलात तर पुन्हा 500 मिळतात, 500 × 100 बरोबर के। म्हणून के ची किंमत मिळाली आपल्याला 50,000, म्हणजे निखिलाचे मासिक उत्पन्न आहे 50,000 रुपये। उदाहरण 4, सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले। श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षासाठी गुंतवले। 2 वर्षानंतर फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले। तर सय्यद भाई व फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली? आता या टेक्यांनी ठिकाणी आपण पाहिलेले आहेत की सय्यदबाईंना 8% व्याज मिळालेलं आहे। तर आपल्याला फर्नांडिसनं किती टक्के फायदा झाला हा शोधणं, हे शोधणं गरजेचं आहे। मग आपण पाहूया या ठिकाणी, सय्यदबाई यांनी 40,000 रुपये बँकेत 2 वर्षाकरता गुंतवले आणि फर्नांडिस यांनी 1,20,000 गुंतवले, त्यावेळेला त्यांना 1,92,000 रुपये मिळाले। आता सय्यदबाई करता आपण हा भाग सोडवूया। सय्यदबाईंनी 40,000 रुपये गुंतवले 2 वर्षासाठी, त्यावेळेला त्यांना व्याजदर मिळाला 8%। रास काढूया आपण, ए बरोबर पी कंसात 1 / 100 यान, ए बरोबर 40,000 1 / 100 आपण किमती घातल्या सूत्रामध्ये, 2 वर्ष ही मुदत आहे। 100 × 1 = 100 × 100 = 108 हे 40,000 आणि या ठिकाणी 100 चा वर्ग असल्यामुळे 100 × 100 आणि अंशस्थानी 108 × 108। आता या ठिकाणी 100 × 100 ह्या 2 शून्य आहे, 2 शून्य 4 शून्य आणि इथल्या 4 शून्य कॅन्सल होतात, म्हणजे राहतात 4, 108 चा वर्ग येतो 11,664। यांचा गुणाकार केला की आपल्याला मिळतात 46,656 रुपये, म्हणजेच या ठिकाणी त्यांना मिळालेले व्याज जे आहे ते व्याज बरोबर रास वजा मुद्दल, म्हणजे 46,656 वजा 40,000 म्हणजेच आपल्याला व्याज मिळाले 6,656 रुपये। आता शेकडा नफा काढू, नफात छेद गुंतवणूक गुणिले 100। मग आता शेकडा नफा होता पहा 6,656 रुपये गुणिले भागिले 40,000 त्यांनी गुंतवलेली रक्कम गुणिले 100। 6,656 पहा, ह्या 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्य गेल्या, भागिले 400 आले। आता शेवटी 2, 5 आणि 6, 56 ही शेवटचे 2 अंक आहे, त्याला 4 ने भाग जातो, म्हणजे या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो आणि इथं पण शेवट एकक आणि दशक स्थानी 0 असल्यामुळे या संख्येलाही 4 ने भाग जातो। भाग दिल्यानंतर आपल्याला मिळतात 1,664/100, म्हणजेच शेकडा नफा मिळाला 16.64। फर्नांडिस यांच्या बाबतीत पाहूया आपण, फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये 2 वर्षाकरता गुंतवले, 2 वर्षानंतर फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले, म्हणजे यांना मिळालेले व्याज आहे 72,000 रुपये। शेकडा नफा काढूया, शेकडा नफा बरोबर नफा छेद गुंतवणूक गुणिले 100। आता हे सोडवून आपल्याला मिळतात शेकडा नफा बरोबर 720/12 आणि शेकडा नफा मिळाला 60%, म्हणजेच श्री फर्नांडिस यांनी यांची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे। उदाहरण 5, समीराने आपल्या उत्पन्नाचा 3% उत्पन्न भाग समाजकार्यासाठी दिला व 90% उत्पन्न खर्च केले। तिच्याकडे
1750 रुपये शिल्लक राहिले तर तिचे मासिक उत्पन्न काढा. समीराचे मासिक उत्पन्न आपल्याला माहित नाही, म्हणजे ए मानलेले आहेत. बघा, 3% समाज कार्यासाठी वापरलं आणि 90% उत्पन्न खर्च केले, तरी देखील त्याच्याकडे शिल्लक आहे. सगळे मिळून 100% होतात. म्हणून शिल्लक बरोबर 10% वजा 93%, शिल्लक आहे 7%. मग कोणत्या रकमेचे 7% म्हणजेच 1750 होतात, ती रक्कम आपण शोधू. म्हणून ए बरोबर 1750. आता ही संख्या आपण 7/100 पक्षांतर केले तर हे होतात 100/7. मग 7 भाग जातो, ए बरोबर 250 × 100, ए बरोबर 25,000, म्हणजे समीराचे मासिक उत्पन्न 25,000 रुपये आहे.